नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी वॅक्सिनची घोषणा केली. पीएमच्या घोषणेनंतर प्रत्येक आई वडिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत, जसे की मुलांना कोणती वॅक्सिन दिली जाईल, रजिस्ट्रेशन कसं होणार, वॅक्सिनमध्ये 3 महिन्यांचं अंतर असेल तर ते परीक्षा कसं देणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिनच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. डीसीजीआयने कोवॅक्सिनच्या देण्यात येणाऱ्या वॅक्सिनला मंजुरी दिली आहे. 12 ते 18 वर्षाच्या मुलांना ही वॅक्सिन आपत्कालीन स्थितीत देऊ शकतो. जोर देऊन सांगण्यात आले की केवळ 12 वर्षावरील वयाच्या मुलांनाच कोवॅक्सिन दिली जाईल. माहिती मिळाली आहे की केंद्र सरकारद्वारे भारत बायोटेकला मुलांच्या वॅक्सिनसाठी ऑर्डर दिली आहे, परंतु किती टप्प्यात आणि कुणाला अगोदर कुणाला नंतर या बाजूंवर अजूनपर्यंत सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. अशावेळी केंद्राच्या धोरणावर सुद्धा खूप काही अवलंबून राहणार आहे. कोवॅक्सिनच्या अगोदर मुलांसाठी जायडस कॅडिला वॅक्सिनवर सुद्धा मंथन झालं, परंतु त्या वॅक्सिनचे 3 डोस घेणं आवश्यक आहे. त्या वॅक्सिनमध्ये सिरिनचा वापर होत नाही. सध्यासाठी सरकारने इमर्जन्सी वापरासाठी कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. सध्या देशात जी व्यवस्था आहे तिच्यानुसार कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करावं लागतं, यानंतर स्लॉट मिळतो. मुलांच्या वॅक्सिनबाबत सध्या काही स्पष्टता नाही. ॲपवर स्लॉट बुकिंग दरम्यान आधार कार्ड नंबर द्यावा लागतो. अनेक मुले अशी आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. शक्यता आहे की मुलांसाठी वेगळी सेंटर बनवली जातील. देशात अनेक फ्रंटलाइनर गाव, प्रभाग आणि देशात जाऊन वॅक्सिन देत आहेत. अशावेळी शक्यता आहे की मुलांना त्यांच्या घरी किंवा शाळेत वॅक्सिन दिली जाऊ शकते, जेणेकरून संसर्गाच्या धोक्यापासून त्यांचा बचाव होईल. 18 वर्षावरील लोकांच्या वॅक्सिनेशनमध्ये 90 दिवसांचं अंतर होतं. मध्यंतरी ते कमी करण्यात आलं. 3 जानेवारीपासून मुलांसाठी वॅक्सिनेशन सुरू होत आहे. तज्ज्ञांनुसार जर मुलांनी मार्च एप्रिलमध्ये परीक्षा दिली तर त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख जवळ आलेली असेल, आणि जरी डोस घेतला तरी संसर्गापासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहू शकतात. सध्या देशात मोफत आणि ठराविक रक्कम देऊन वॅक्सिनेशन व्यवस्था सुरू आहे. काही लोक सरकारकडून बनवलेल्या सेंटरवर जाऊन वॅक्सिन घेत आहेत, तर काही जण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेमेंट करून वॅक्सिन घेत आहेत. यामुळे शक्यता आहे की मुलांसाठी सुद्धा दोन्ही व्यवस्था असतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.